आपण चांगलं काम करताय, शासनाचं बघा सरकार म्हणून आम्ही काम करतो आहोत, ही आमची जबाबदारीच आहे. या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, हाच आमचा अजेंडा आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून आम्ही केवळ 6 महिन्यामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले की या जनतेला त्यामधून काही ना काही प्रत्येकाला फायदा झालेला आहे. आणि मग एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण झालेलं आहे. गेले 8 वर्षाच्या काळात मी जात नाही, परंतु आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की सरकार सकारात्मक दृष्टीतून काम करतंय. आज इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठी कामं आपण करतोय. या नाशिकच्या विकासासाठी रस्ते असतील, मेट्रो असेल, अनेक उपक्रम असतील. तसेच या राज्यामध्ये जसं नागपूर मुंबई समृद्धी हायवे, मला वाटतं इकडे पण त्या होतो तो नाशिकला सिन्नर जवळ, आज समृद्धी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही आहे, हा एक गेम चेंजर प्रकल्प आहे. या लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा हा विकासाचा महामार्ग आहे. त्याचा आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या शुभ हस्ते लोकार्पण झालं. आणि म्हणून केंद्र सरकार देखील राज्य सरकारच्या पाठीशी आहे. या राज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी केंद्र सरकार देखील राज्याला मदत करते आहे. प्रधानमंत्री महोदय, सातत्याने जे जे प्रलंबित आपले विषय आहेत, जे प्रस्ताव केंद्राकडे जातात, त्याला तात्काळ मान्यता मिळते आहे. ही देखील मोठी बाब आहे. जे या राज्यातले जे प्रलंबित प्रकल्प होते, मग ते रेल्वेचे असतील, हायवेचे असतील, रस्त्यांचे असतील, मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतोय की केंद्र सरकारने मोदी साहेबांनी 2 लाख कोटीची तरतूद या आपल्या राज्याच्या विकासासाठी देखील केलेली आहे. आम्ही परवा आपल्या ऊस उत्पादक शेतकरी, आपले ऊस उद्योग, साखर उद्योग काही अडचणीमध्ये आलेले आहेत, आणि म्हणून त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर शेतकरी अवलंबून आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, हे साखर उद्योग सुरू राहिले पाहिजे, यासाठी आम्ही मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारशी संपर्क केला. सहकार मंत्री अमित शहा साहेबांना विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ आम्हाला भेट दिली, आणि जे प्रलंबित विषय होते ते देखील मार्गी लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. शेवटी साखर उद्योग देखील आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत आहे. आणि म्हणून असे अनेक विषय आपण राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढे चढीस नेतोय. गुरुमाऊली, आपले आशीर्वाद. आपल्या हे सरकार तुमचंच आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, आणि हा मुख्यमंत्री आपल्यातलाच आहे, आपलाच आहे, तुमचाच आहे, तुमच्यासाठीच काम करणारा आहे. आणि म्हणून आपले सगळ्यांचे आशीर्वाद, सदिच्छा या सरकारच्या पाठीशी असू द्या, एवढीच विनंती आपल्याला करतो. भविष्यामध्ये जे आम्ही करू ते या राज्यातल्या 12.5 कोटी जनतेसाठीच करू, त्यांच्या विकासासाठीच करू, त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठीच करू.